मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. धनगरांच्या भावनेशी जर खेळला तर मातोश्री समोर ढोल वाजवून आंदोलन करेल आमदार गोपीचंद पडळकर. पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात धनगर आंदोलनाला सुरुवात. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये स्थान मिळावं या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात धनगर समाजाच्या वतीने ढोल बजावू आंदोलन करण्यात आलं. विठुराया समोरील महाद्वार घाटावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी चंद्रभागेवरील महाद्वार घाट पॅनलने भरून गेला आहे. धनगर समाज ढोल पडून केंद्र आणि राज्य सरकारला जाग करणार आहे. येत्या काळात धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा धनगर समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे. माझं हेच आव्हान आहे की आता तरी तुम्ही जागे व्हा. आज राज्यभरातला धनगर समाज शांततेनं गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मंदिरांच्या समोर शांततेनं आंदोलन करतोय याचा जर तुम्ही विचार केला नाही, धनगरांच्या भावनेशी खेळला, तर इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आम्ही आंदोलन करू, मातोश्रीवरती करू, सिल्वर वॉकच्या दारामध्ये मी स्वतः जाऊन ढोल वाजवणार. राज्यातले सगळे सत्ताधारी पार्टीतले आमदार आहेत त्यांच्या घराच्या समोर धनगराचा पोरगा जाऊन ढोल वाजवेल आणि झोपेचं सोंग घेतलेल्या या राज्य सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या आमदारांना, सगळ्या नेत्यांना मी जागा करेन. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.